नमस्कार सारोमच्छा, या संवाद सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. सध्या सर्वत्र कोरोनाची चर्चा आहे आणि अनेक रुग्ण, अनेक दवाखाने आणि राज्य सरकार सर्वच स्थितीला हैराण झालेले आम्हाला दिसत आहेत. याच विषयाच्या अनुषंगाने सध्या आपल्या नगर जिल्ह्यात काय सुरू आहे, राज्यात काय सुरू आहे, वैद्यकीय क्षेत्रात काय सुरू आहे, याच्यावरचे उपाय आणि उपचार आणि त्यावरच्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने काय काय पावलं उचललीत किंवा एकूण राज्य शासनाने आणखी काय करणं अपेक्षित आहे, अशा सर्व विषयाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत अहमदनगर येथील मॅक केअर हॉस्पिटलचे संचालक आणि सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे. सोनवणे सर नमस्कार, तुमचं स्वागत. सध्या कोरोनाची स्थिती भयावह आहे अशी चर्चा होते, पण आत्ताची स्थिती नेमकी काय आहे? सर, असं आहे की भारतामध्ये पहिली लाट येऊन गेली त्यावेळी ज्या प्रमाणात कोरोनाचे पेशंट इन्फेक्ट झाले होते ते खास करून शहरी भागातले होते, आणि आता ह्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण जे बघतोय ते शहरी भागांबरोबर ग्रामीण भागही फार व्यापला गेला आहे. आणि आपण जर बघितलं तर आतापर्यंत 15 दशलक्षाच्या आसपास भारतामध्ये कोरोना रुग्ण आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ 1,77,000 रुग्ण मृत्युमुखी पावले आहेत. आणि या दुसऱ्या लाटेमध्ये आपण बघतोय तर रोज आपला जो आकडा होता, उदाहरणार्थ कालचा आकडा जर बघितलं तर 2,60,000 आसपास भारतामध्ये रुग्ण आढळून आलेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळ 60,000 रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रामध्ये या रुग्णांचं प्रमाण जर आपण भारतातली टक्केवारी जर बघितली आणि त्याच्या महाराष्ट्राचं प्रोपोर्शन बघितलं फार जास्त आहे. म्हणूनच ही जी तुम्ही जे पहिले स्टेटमेंट केलं की खरोखर परिस्थिती भयावह आहे का, तर आहे. कारण असं आहे की कोरोनाचे ऍक्टिव्ह पेशंट हेल्थ सिस्टीमवरती फार मोठा स्ट्रेन आला आहे. आपण जर बघतोय तर आता इंजेक्शन रेमडेसिवीर म्हणा किंवा ऑक्सिजन तुटवडा खरोखर जाणवतो आहे, आणि त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांनी आपण बघतो आहोत की केंद्राकडे सुद्धा मागणी केली आहे. यावर अंदाज यायला पाहिजे की ह्या हेल्थ सिस्टीमवरती किती मोठा स्ट्रेन आला आहे. सर, दुसरं चर्चा आहे कोविड लसीकरणाची, म्हणजे लसीकरणाच्या अनेक घोषणा झाल्यात किंवा लसीकरणाचा उत्सव करावा असंही सरकारने सांगितलं, पण दुसरीकडे चित्र असं आहे की नागरिकांना लस वेळेवर मिळत नाही किंवा त्यांना तिथे रांगा लावाव्या लागतात, ही स्थिती नेमकी काय? सर, असं आहे की भारताची लोकसंख्या आपण पहिली कन्सिडर केली पाहिजे. जवळजवळ 130 कोटी ते 140 कोटी लोकसंख्या आहे आपली, आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर लसीकरण जर करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण पावलं पण तशी उचलली पाहिजे. आपण जर बघितलं जर जगभरातली आकडेवारी जर बघितली तर इस्रायलचं खास उतरून घ्यायला पाहिजे. इस्रायलमध्ये आज लसीकरणाची आकडेवारी जर बघितली तर 140% लोकांचं लसीकरण झालंय, म्हणजे पहिला डोस 100% लोकांनी घेतलाय, दुसरा डोस जवळजवळ 40% लोकांनी घेतलाय. ते जर आपण भारताचं जर बघितलं तर 2.7% लोकांचं फक्त लसीकरण झालंय, आणि जर दुसऱ्या डोसचा पण जर विचार जर केला तर लसीकरणाचं प्रमाण फक्त 5.5 ते 0.6% इतकंच आहे. म्हणजे आत्ताचं जर आपण बघितलं दिवसाला 2 ते 3 लाख लोकांचं लसीकरण होत आहे तर हा आकडा निश्चित वाढला पाहिजे. याचं कारण असं आहे की आज अमेरिकेमध्ये जवळजवळ 56% लोकांचं लसीकरण झालंय, युकेमध्ये जवळजवळ 66% लोकांचं लसीकरण झालंय, दुबईमध्ये त्यांचं जवळजवळ 90%च्या आसपास लसीकरण झालंय. आणि आपण जरी ऍब्सोल्यूट फिगरमध्ये बघितलं तर लसीकरणाचा आकडा फार मोठा वाटतो, पण आपली लोकसंख्या इतकी मोठी आहे की जर आपण त्या लोकसंख्येच्या पर्सेंटेजमध्ये विचार केला तर फार आपण धीम्या गतीने त्याच्याकडे वाटचाल करतो आहोत असं वाटतं. कारण जोपर्यंत 70% ऑफ पॉप्युलेशनला इम्युनिटी येत नाही, म्हणजे 70% लोकांमध्ये इम्युनिटी येत नाही, तोपर्यंत हर्ड इम्युनिटी म्हणजे आपण त्याला समाजातली इम्युनिटी डेव्हलप होऊन तो कोरोना आजार जाऊ शकतो अशी स्थिती डेव्हलप व्हायला पाहिजे. जर आणि ह्याच गतीने जर आपण जर चाललो तर साधारणतः आपल्याला असं म्हणतात की 1,001 दिवस लागतील, म्हणजे 3 वर्षाच्या पलीकडे जाऊन दिवस लागतील. म्हणून याच्यामध्ये कुठेतरी चांगलं तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुठेतरी नियोजन व्हायला पाहिजे. आणि खरंच कालचा निर्णय फारच स्वागतार्ह आहे की आपण प्रायव्हेट प्लेयर म्हणजे प्रायव्हेट कंपनीजला पण परमिशन द्यायला पाहिजे. स्पुटनिकला आता परमिशन दिली आहे गव्हर्नमेंटनी, त्याचप्रमाणे JNJला म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनचं जॅनसन कंपनीला पण परमिशन दिली आहे. अशा जर आपण प्रायव्हेट कंपनीजला म्हणजे भारतीय कंपन्या तर आहेतच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, पण त्याही पलीकडे आपण जर प्रायव्हेट आता जवळजवळ जगामध्ये 12 कंपनीचं लसी डेव्हलप होत आहेत, आपण सगळ्यांना परमिशन दिली पाहिजे जेणेकरून आज अगदी मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा व्हॅक्सिन अवेलेबल व्हायला पाहिजे. ज्याला पाहिजे तो व्हॅक्सिनेशन करून घेऊ शकतो, ते व्हॅक्सिनेशन अगदी जनरल प्रॅक्टिशनरकडे अगदी खेडेगावामध्ये डॉक्टर सुद्धा लसीकरण करू शकतो. इतकी सोपी गोष्ट आहे, पण त्याची उपलब्धता अतिशय म्हणजे हे शुड बी कॉमनली अवेलेबल म्हणजे फ्रीली अवेलेबल एव्हरीवेअर. आणि फार जास्त नियंत्रण जर करायला गेलो आपण तर माझं असं मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे की कुठेतरी मग या कंपनीज पण त्याच्यातनं थोडंसं अंग काढून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कुठेतरी थोडस रिस्ट्रिक्शन पण इतके नसावेत जेणेकरून आपण सर्वांना सर्व भारतीय कंपन्यांना म्हणा किंवा बाहेरच्या कंपन्यांना सुद्धा परमिशन देऊन जास्तीत जास्त लसीकरणाचा
दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. सर, या लसीकरणाच्या बाबतीमध्ये आणखी एक चर्चा अशी होते की ती लस देताना काही काळजी, म्हणजे काही काळजी घ्यावी लागते. जसं महाराष्ट्रात आणि भारतात मध्यंतरी त्यावरून राजकीय आरोपही झालेत की लस वाया जाते असे काही घडतंय, हे किती सत्य आहे? काय होतं सर याच्यामध्ये ना, सुरुवातीला जेव्हा लस लॉन्च केली गेली तेव्हा समथिंग कॉल्ड एज वॅक्सिन हेझिटन्सी होती. म्हणजे त्याच्यामध्ये सामान्य माणूस तो लांब सोडा, पण इव्हन मेडिकल फील्डमध्ये ती वॅक्सिन हेझिटन्सी होती. म्हणजे त्या प्रत्येक लसीचं किती फायदा आहे, किती तोटा आहे, किती साईड इफेक्ट्स आहेत, म्हणून लोक शाशंक होते. आणि त्याच्याने आपल्याला अजून काही त्याच्याने तर आजार होणार नाही ना बाबा ही शंका होती. पण कसं आहे की कोणती लस लॉन्च करण्याच्या आधी, कोणतीही वॅक्सिन लॉन्च करण्याच्या आधी त्या ट्रायल्स असतात. म्हणजे फेज वन ट्रायल असते जी की औषध म्हणजे प्राण्यांमध्ये केली जाते, नंतर मग माणसांमध्ये केली जाते, मग फेज थ्री असते, मग त्याच्यामध्ये रँडमाइज कंट्रोल ट्रायल. म्हणजे ती समजा एखाद्या 10,000 पॉप्युलेशन मध्ये स्टडी केला जातो, काही लोकांना ते वॅक्सिन दिलं जातं, काही लोकांना फक्त प्लॅसिबो दिलं जातं, आणि खरोखरचा फायदा होतोय की तोटा होतोय, किती डोस मध्ये द्यायला पाहिजे हे शास्त्र आहे. आणि हे सायंटिफिक ट्रायल्स हे केले जातात. आपण जर बघितलं तर याच्या मागचं जे सगळ्यात वॅक्सिन डेव्हलप झालं होतं सर्वात फास्ट म्हणजे इबोलाचं वॅक्सिन डेव्हलप केलं होतं, त्याला 5 वर्ष लागली होती. आज तर निश्चितच आपण शास्त्रज्ञांचं कौतुक केलं पाहिजे की आज त्यांनी एवढ्या कमी कालावधीमध्ये वर्षामध्ये वॅक्सिन लॉन्च केलंय. आणि तुम्ही मागचं वॅक्सिन जर बघितलं, इबोला वॅक्सिन डेव्हलपला 5 वर्ष लागली होती. म्हणजे खरोखर आज आपण शास्त्रज्ञ कौतुक केलं पाहिजे. त्याच्यामध्ये भारताचा पण नंबर लागतो. कसं आहे की वॅक्सिन प्रोडक्शन मध्ये इंडियाचं फार नाव घेतलं होतं. इंडिया इज वन ऑफ द मेजर वॅक्सिन एक्सपोर्टर्स इन द वर्ल्ड. जगामध्ये आपलं त्या बाबतीत नाव आहे. इनफॅक्ट इट इज द मेजर, म्हणजे पहिलं नाव घेतलं होतं. एवढं मोठं वॅक्सिनचं आपल्या देशामध्ये तयार केलं जातं. मला असं वाटतं निश्चित याच्यामध्ये आपण देशाने कुठेतरी फायदा घ्यायला हवा होता. आपण हे वॅक्सिन्स त्या ज्या प्रमाणात डेव्हलप करू शकलो असतो त्याही पेक्षा जास्त प्रमाणात डेव्हलप करता आलं असतं. आणि मग हे सगळं होत असताना वॅक्सिन रेझिडेन्सी होती. म्हणजे याच्यामध्ये डॉक्टर असं तुम्हाला म्हणलं की आमचे डॉक्टर्स लोक सुद्धा याच्यामध्ये थोडेसे शाशंक होते. मग काय झालं की सुरुवातीला जेव्हा कोविशिल्ड लॉन्च झालं तर त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स बद्दल त्याची चर्चा झाली. उदाहरणार्थ त्याच्याने ब्लड क्लॉट्स होतात म्हणून काही ठिकाणी त्याची चर्चा झाली. पण नंतर पुन्हा ट्रायलचा स्टडी करण्यात आला, त्याचं अनालिसिस करण्यात आलं की तो फार जे साईड इफेक्ट जे आहेत ते फार रेअर आहेत. म्हणजे इतके रेअर आहेत की आपण जसं विचार केला की साधी आपण इतर कोणती लस घेतली किंवा एखादं साधं ऑपरेशन केलं किंवा काही इतर आजारांचं आपण जर साईड इफेक्ट म्हणजे ऑपरेशन साईड इफेक्ट बघितले किंवा त्या दृष्टिकोनातून हे साईड इफेक्ट काहीच नाही आहेत. म्हणून आपण सामान्य साईड इफेक्ट उदाहरणार्थ ज्या ठिकाणी लस घेतो त्या ठिकाणी समजा दुखू शकतं, सूज येऊ शकते, किंवा त्या बगलेमध्ये त्या काखेमध्ये लसीग्रंथी वाढू शकतं, त्याला सूज येते, ह्या ताप थंडी ह्या साधारण साईड इफेक्ट असतात. आणि त्याच्याकडे आपण निश्चित थोडंसं सहन केलं पाहिजे. कारण जेवढं आपण सहन करू तेवढीच आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी डेव्हलप होते. आणि इम्युनिटी डेव्हलप झाली म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला ते वॅक्सिन लागू पडलंय. म्हणून आपण त्याच्या साईड इफेक्ट्सकडे एका पॉझिटिव्ह अटिट्यूडने बघितलं पाहिजे. साईड इफेक्ट झाले म्हणजे याचा अर्थ इफेक्ट झालाय अशा दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे लहानपणापासून आपण किती वॅक्सिन घेतलेले असतात, त्या लसीकरणामध्ये सुद्धा आपल्या लहान मुलांना सुद्धा साईड इफेक्ट होत असतात. म्हणून ह्या साईड इफेक्ट आपण फार वेगळ्या नजरेने बघण्याची काही आवश्यकता नाही आहे. वॅक्सिनेशन इज मस्ट आणि ते घेतलंच पाहिजे. आणि कोण जर वॅक्सिनेशन घेतलं तरच आपण या आजारावरती म्हणजे सामोरं जाऊ शकतो असं मला वाटतं. सर, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात काम करतात, पण तुम्ही त्या क्षेत्रात काम करताना डॉक्टर म्हणून तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे बघतात. जो काही वेग तुम्ही आता सांगितलं की आपल्याला 3 वर्ष लागतील, ह्या सगळ्या स्थितीला सावरण्यासाठी काही नवी यंत्रणा किंवा न्याय पद्धतीने काही काम करता आलं असतं, लसीकरण वेग वाढवता आला असता देशामध्ये आपल्याकडे? जसं तुम्हाला म्हणलं की म्हणजे आपण कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड फार उत्तमरित्या आपल्या देशामध्ये वॅक्सिनेशन चालू आहे. आपल्या आकडेवारी सुद्धा समाधानकारक आहे इफ यू लुक ॲट द ॲब्सोल्युट फिगर्स. पण आपलं पॉप्युलेशनचं बघायला पाहिजे. आपल्याकडे इतकी अफाट लोकसंख्या आहे आणि ह्या लोकसंख्येचा विचार जर केला तर आपण प्रायव्हेट, जसं मी म्हटलं की प्रायव्हेट कंपन्यांना जर आपण म्हणजे भारतीय कंपन्या सोडून जर इतर परदेशी कंपन्यांना आपण जर परमिशन दिली असती वेळीच असं दिली असते तर त्यांचे वॅक्सिन आपल्याला अवेलेबल झाले असते. त्याचप्रमाणे वॅक्सिनचे प्राईस रिस्ट्रिक्शन्स मला मान्य आहेत, सामान्यांना सुद्धा परवडलं पाहिजे म्हणून त्या बाबतीत आणि आपलं शासन आपलं फ्री पण देते हे अतिशय स्वागतार्ह आहे. पण त्याचवेळी प्रायव्हेट मध्ये जाऊन सुद्धा लोकांनी ह्याच्यातून पैसे देऊन खर्च करणारी पण आपल्याकडे समाज आहे, त्यांनी त्याचा फायदा व्हायला पाहिजे. म्हणून आपण शेवटच्या दारापर्यंत प्रत्येक माणसाला घरोघरून लसीकरण करू शकतो अशा पद्धतीने आपण त्याची काहीतरी योजना आखली पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला वॅक्सिन घेण्याचा अधिकार आहे आणि जो पैसे खर्च करू शकतो त्यालाही वॅक्सिन मिळलं पाहिजे. याचं कारण असं आहे की जोपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत तुम्ही वॅक्सिनेशन करत नाही, जोपर्यंत 70% ऑफ पॉप्युलेशन इज वॅक्सिनेटेड ऑर गेट इम्युनिटी, तोपर्यंत आजार आपल्यामध्ये कोरोना राहणारच आहे. म्हणून फक्त मी ओनली असा अटिट्यूड ठेवला किंवा ओनली मी असा अटिट्यूड ठेवला तर हा आजार आपल्यातून जाणार नाहीये. म्हणजे जोपर्यंत समाजाचं संपूर्ण समाजाचं वॅक्सिनेशन किंवा इम्युनिटी येत नाही
तोपर्यंत आजार आपल्यामध्ये राहणारच आहे हे आपण कटाक्षाने लक्षात घेतलं पाहिजे. आपण आता करोनातून सावरलो अशी चर्चा सुरू झाली होती, म्हणजे अगदी फेब्रुवारीची तुम्ही आकडेवारी बघितली करोना बाधितांची, तर असं जाणवत नव्हतं कुठे लाट आता राहिलेली आहे. हे अचानक उसळी कशी काय मारली करोनाने? करोना इथून आपल्यातून गेलाच नव्हता, करोना आपल्यामध्ये होता. आपण टीव्हीवरती बघत होतो की युरोपमध्ये दुसरी लाट आली, युरोपमध्ये तिसरी लाट आली आणि आम्ही मात्र इकडे सगळे रिस्ट्रिक्शन्स काढून घेतले. आपल्याकडे लोकांना सरकार सांगत होतं की 50 पेक्षा जास्त लोक लग्नांना गर्दी करू नका. आपल्या ग्रामीण भागामध्ये 3-3, 5-5 हजाराचे लोंढे लग्नामध्ये यायला लागले आणि बाकीचे कार्यक्रम म्हणण्याची गर्दी, धार्मिक कार्यक्रम म्हणा किंवा राजकीय कार्यक्रम म्हणा, यांची गर्दी आपण रोजच बघतोय. तर कुठेतरी आपण स्वतःच्या पाठीवरती थाप टाकून घेतली आणि म्हणालो की आम्ही भारतीयांमध्ये फार जास्त इम्युनिटी आहे, आपल्याला असला आजार परत परत काय होणार नाही. आणि वी स्टार्टेड सेलिब्रेटिंग, वी स्टार्टेड मुव्हिंग अप, मुव्हिंग आउट ऑल रिस्ट्रिक्शन्स. आणि कुठेतरी हा आजार आपल्या समाजामध्ये इथे कोरोना होतोच हे आपण विसरून गेलो. आपण युरोपला बघायला पाहिजे होतं, दुसरी आली, तिसरी आली, त्यांनी तेपर्यंत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे डेव्हलप केलं होतं. आपण कुठेतरी कमी पडलो असं कसं आपलं वाटायला लागतंय. कदाचित म्हणजे कोणी याला जबाबदार असं, एक म्हणून जबाबदार असं कोणीच नाही. केंद्र सरकार त्यांचा प्रयत्न करते, राज्य सरकारही प्रयत्न करते, पण कुठेतरी आपला समाज पण त्याला कारणीभूत आहे. कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर हे प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणून आपण तुमच्या मीडियाच्या मार्फत आपण किती ठिकाणी लोकांना समजून सांगतो की मास्क घाला, हँड सॅनिटेशन पाहिजे, अंतर ठेवा, सोशल डिस्टन्सिंग पाहिजे, हे कोणीच पाळत नाही, रेस्पेक्टरी एटिकेट्स नाहीयेत. आणि हे सगळं समाजानेच आपल्यावरती ओढून घेतलं असं मला वाटतं. वी शुड नॉट ब्लेम द गव्हर्नमेंट मशिनरी ऑर फॉर ऑल दिस. मला असं वाटतं की आपलं समाज पण तितकंच कारणीभूत आहे. साधी गोष्ट आहे सर, ज्या लहान मुलांना किंवा तरुण जे आपले होतकूर मुलं आहेत त्या दे आर सुपर स्प्रेडर्स. म्हणजे कसं असतं की आता एखादा मुलगा बाहेर जातो गावामध्ये इकडे तिकडे फिरून येतो, त्याला हे ही मे बी हॅव्हिंग गुड इम्युनिटी, त्याला तो आजार होऊन गेला लक्षातही येत नसेल, पण तो आजार घरात जाणतो आणि तेच आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना तो आजार देतो हे तो विसरतो. आणि बघतोय आपण एका घरी पूर्ण फॅमिली टू फॅमिली इन्फेक्ट होते, याला जबाबदार काय ते म्हाताऱ्या आई वडील थोडी आहेत, याला जबाबदार त्या घरातले तरुण मुलंच आहेत. आणि आपण कोणाला कोणाला फॉलो करतो हे आपण बघायला पाहिजे. कोणीतरी एखादा आयडॉल आपण समाजातला पकडतो, स्वतः मास्क घालून फिरत नाही, त्याच्या मागे हे सगळे फिरतात, दॅट इज रिअली म्हणजे डिस्गस्टिंग असं वाटतं. कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर असलंच पाहिजे. आता आपण काहीतरी ह्या गोष्टी शिकायला पाहिजे. आणि शासनाने पण याच्याबद्दल आम्हाला असं वाटतं की फक्त 200 रुपये 300 रुपये दंड ठोकून काहीच होणार नाही साहेब, याच्यामध्ये तुम्हाला जास्त कडक निर्बंध लावले गेले पाहिजे असं आमचं परखड मत आहे. फक्त 200 रुपये दंड केल्याने ते लोक उलटे त्या पोलिसांना उलटून बोलतात. आपण कितीतरी टीव्हीवरती सोशल मीडियावरती आपण ते व्हायरल झालेल्या गोष्टी बघतो की दे आर नॉट एट ऑल बॉदर्ड अबाउट ऑल दिस थिंग्स. म्हणजे असल्या छोट्या छोट्या फाईननी काय होणार साहेब, गरीबाला ठीक आहे तुम्ही मोकळं सोडून द्या, पण जे शून्य लोक आहेत, जे समाजाचे उच्चभ्रू लोक आहेत, त्यांच्यावरती ऍक्शन घेतल्याशिवाय खालची खालचे लोक बिलकुल ऐकणार नाही आहेत, बिकॉज दे फॉलो दिस आयडल्स असं मला वाटतं. सर तुमचा आवाज गेलाय, अनम्यूट करा सर तुमचा आवाज. आपण स्वतः शिस्त पाळायची नाही, मात्र आपण यंत्रणेला आणि सगळ्या व्यवस्थेला दोष द्यायचा असा पण एक प्रघात झालाय. आता तुम्ही आता युरोप आणि अमेरिकेचा उल्लेख केला, तिथे त्या नव्या स्ट्रेन्स म्हणजे वैद्यकीय भाषेमध्ये आणि आमच्या बातम्यांमध्ये छापून येतो की नवा स्ट्रेन आला, अमुक स्ट्रेन आला, भारतातही असा काही नवा स्ट्रेन आलेला आहे, त्याचं कसं स्वरूप आहे? सर अगदी कसं आहे की जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा आपण ऐकत होतो की युरोपमध्ये वेगवेगळ्या स्ट्रेन्स आल्या आहेत, आणि जेव्हा आता इंडियामध्ये एवढा झपाट्याने आपला कॅन्सरचा आपला सॉरी कोरोनाचा आजार पसरायला लागला तेव्हा आपल्या लक्षात आलं की आपण याची जिनोमिक स्टडी केली पाहिजे. आपण काय प्रत्येक इथे रुग्णाचा आपण जिनोमिक स्टडी करू शकत नाही, पण मधल्या काळामध्ये 10,000 लोकांचा जेव्हा आपण जिनोमिक स्टडी केला तेव्हा असं लक्षात आलं की जवळ 750 लोकांना युकेचा स्ट्रेन आहे, म्हणजे इंग्लंडहून आलेला तो स्ट्रेन सापडला. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेचा स्ट्रेन जवळजवळ 30-30 लोकांमध्ये सापडला आणि ब्राझील स्ट्रेन 1 माणसामध्ये सापडलं. तर हे स्ट्रेन्स आहेत, या स्ट्रेन्स आर दीज आर व्हेरिएशन. म्हणजे काय असतं, कोरोनाचा व्हायरस म्हणजे नॉव्हेल कोरोना व्हायरस आहेच, त्याचे व्हेरिएशन होतच असतात, पण जे व्हेरिएशन्स जास्त आहेत जेणेकरून माणसाला इन्फेक्शन होऊ शकतं, हॉस्पिटलायझेशनची गरज लागते किंवा डेथ होतो, दीज आर व्हेरिएशन्स ऑफ कन्सर्न. आणि हे व्हेरिएशन्स ऑफ कन्सर्न आपण जर बघितले तर ते 10,500 लोकांमध्ये आपण जेव्हा बघितलं तर 750 लोकांमध्ये होते. त्याच्यामध्ये युकेचा स्ट्रेन फार कॉमनली आढळून आला, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकन स्ट्रेन आणि ब्राझिलियन स्ट्रेन. आता हे व्हेरिएशन्स ऑफ कन्सर्न आहे, याही पलीकडे अजूनही म्युटेशन असतात, व्हेरिएशन असतात. उदाहरणार्थ N.04K नावाचं व्हेरिएशन आहे, ते कॉमनली दिसतं, केरळमध्ये दिसतं, साऊथ त्याच्यामध्ये तेलंगणामध्ये दिसतंय, आंध्र प्रदेशमध्ये दिसतंय, महाराष्ट्रामध्ये दिसतंय, पण त्याचं इतकं कन्सर्न नाहीये. पण त्याचवेळी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये डबल म्युटंट स्ट्रेन आहे, म्हणजे
एकाच व्हायरसमध्ये दोन ठिकाणी म्युटेशन झालंय आणि तो डबल म्युटेशन फार घातक असं आपल्याला वाटतं. आता परवाच्या टास्क फोर्सच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे काही झपाट्याने प्रसार होतोय त्याला कारण आहे ते डबल म्युटेशन आहे आणि तो खास करून आपल्या महाराष्ट्रातच ओरिजिन दिसत आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपल्याला ह्या नवीन व्हायरसच्या म्युटेशनबद्दल फारशी माहिती नाहीये. पण आता आपल्याला असं दिसतंय की जो पूर्वीचे आपले जे सिम्पटम्स होते म्हणजे उदाहरणार्थ पेशंटला खोकला होता, घशात दुखायचं, त्याच्यानंतर ताप यायचा, त्याच्यानंतर सर्दी असायची, हे कॉमन सिम्पटम्स होते. किंवा त्याची चव जायची, हे आपण बघतो तिथे कॉमन सिम्पटम्स. पण आता तेही पलीकडे जाऊन आता या नवीन स्ट्रेनमध्ये काय दिसतंय आपल्याला की पेशंट डोळे लाल होतात म्हणजे कंजंक्टिव्हायटिस होतं, हेडेक असतं, त्याच्या छातीमध्ये दुखतं किंवा अस्वस्थपणा जाणवतो, पोटात दुखतं, जुलाब होतात, म्हणजे हे नवीन सिम्पटम्स आहेत. म्हणजे आता अशी वेळ आली की आपल्याला प्रत्येक आजार झाला की आपल्याला कोविडचा निर्माण त्या दृष्टीकडून बघायला लागतं. म्हणजे नवीन स्ट्रेन विल गेट विथ कम विथ न्यू सेम साइन्स अँड सिम्पटम्स आणि ते डायग्नोज व्हायला पाहिजे. काही पलीकडे जाऊन आता काय होतं की नवीन स्ट्रेन्स ही आपली आरटीपीसीआर जी कन्व्हेन्शनल टेस्ट आहे त्याच्यातनं कधी कधी ते बहुतेक निगेटिव्ह येतं कारण ते जिनोमिक असे ज्या पद्धतीने आपण टेस्ट केले जातोय त्याच्यामध्ये आपण त्या ओरिजिनल कोरोना नोवेल व्हायरसच्या संदर्भात आपण टेस्ट करतो. पण दीज न्यू म्युटंट स्ट्रेन्स दे एस्केप दीज आरटीपीसीआर टेस्ट. म्हणून काय असतं की बहुतांश वेळी जेव्हा पेशंटला एखादा साइन्स अँड सिम्पटम्स असतात म्हणजे कोरोना च्या सारखे काही सिम्पटम्स असतील, सदृश्य सिम्पटम्स असतील, तर अशा वेळी जरी तुमची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली, जरी तुमची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली, तरी कधी कधी तुम्हाला डॉक्टर सांगतात तुम्ही सिटी स्कॅन करून घ्या जेणेकरून तुम्हाला आजार आहे का नाही ते कळतं. आणि त्याच्या ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. या नवीन स्ट्रेनकडे आपण फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. पण ते सगळं होत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या ज्या वॅक्सिन्स इंडियामध्ये अवेलेबल आहेत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन हे घ्यायलाच पाहिजे कारण त्यांनी सुद्धा त्या वॅक्सिन सुद्धा याचा चांगलं कव्हर मिळतंय, इम्युनिटी डेव्हलप होते. म्हणून आपण नवीन स्ट्रेन आणणार आहे तो आपल्या ह्या वॅक्सिनला कामात येईल का नाही असा विचार करायचा नाही. जे मिळतं ते वॅक्सिन घेऊन घेतलं पाहिजे असं मत आहे. कोरोना ज्या पद्धतीने आता पसरतोय त्यावरचे प्रभावी उपचार कोणते यावरूनही अनेक संभ्रम आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी डॉक्टर म्हणजे मेडिकल फील्डमधून सांगितल्या जातात, प्रसार माध्यमातून समोर येतात, अनेक ती जी व्हॉट्सअप विद्यापीठ आहे त्याच्यावरून अनेक लोक वेगवेगळे सल्ले देत असतात. रेमडेसिव्हिरचा जो आता सगळा नाट्य घडतंय सध्या त्या औषधावरून असं काही परफेक्ट औषध कोरोनावर सांगता येतं मेडिकल फील्डमध्ये त्यावर काही एकमत आहे? सर फक्त कोरोना कोविडच्या आजारावरतीच नाही पण कोणत्याही आजारावरती ट्रीटमेंट जर द्यायची असेल ना तर एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन प्रणालीनुसार द्यायला पाहिजे. त्याला आपण ईबीएम बेस्ड मेडिसिन प्रणाली आपण ट्रीटमेंट म्हणतो. त्याला शास्त्रीय दृष्टिकोन असला पाहिजे. म्हणजे फक्त मला वाटतं किंवा अमुक माणसाला वाटतं आणि दॅट ड्रग इज नॉट बिंग टेस्टेड इन क्लिनिकल ट्रायल्स इज ऑफ नो सिग्निफिकन्स असं मला वाटतं. मग आताच्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही जर मला विचारलं असं अमुक एकच औषध आहे का त्याचं गुणकारी आहे, निश्चित असं औषध नाही, सगळ्यांना माहिती आहे. म्हणूनच तर आपण त्या आजाराविषयी एवढी सगळ्यांना काळजी घ्यायला सांगतोय. पण जी काही औषधं आपल्याला दिसतात उदाहरणार्थ ऑक्सिजन इज मस्ट, हा प्राणवायू त्याच्यामध्ये एकदम मस्ट आहे. प्राणवायू आपल्याला पेशंटला लागतो म्हणजे लागतो. म्हणून ऑक्सिजन हा सगळ्यात मोठा त्याच्या ट्रीटमेंट मधला म्हणजे घटक आहे. त्यानंतर स्टेरॉइड्स, जे काही स्टेरॉइड्स आपण वापरतो ते स्टेरॉइड्सनी असं क्लिनिकल ट्रायल्समध्ये दिसून आलंय की त्या स्टेरॉइड दिल्या कारणाने जवळजवळ 1/3 मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूचं प्रमाण कमी होतं, म्हणजे स्टेरॉइड इफेक्टिव्ह हे आपल्याला दिसून आलं. त्यानंतर आपल्याला लो मॉलिक्युलर डिपेंडेंट म्हणा किंवा अँटीकॉगुलन्स रक्त पातळ करणारी जी औषधं आहेत म्हणजे हेपरिन म्हणा किंवा अजून जे काही टॅबलेट फॉर्ममध्ये असतात ते पण गुणगुणकारी आहे. आणि राहिली गोष्ट रेमडेसिवीरची, तर रेमडेसिवीरच्या ट्रायल्स कंडक्ट करण्यात आल्या. त्याच्यामध्ये काही ऍक्ट ट्रायल म्हणा किंवा आता नंतर डब्ल्यूजी ट्रायल आली, सॉलिडॅरिटी ट्रायल म्हणतो आपण त्याला, याच्यामध्ये असं दिसून आलं की पहिल्या ज्या ट्रायलमध्ये दिसून आलं की रेमडेसिवीर दिल्याने काही रेमडेसिवीर प्रत्येक कोरोनाच्या पेशंटमध्ये देण्याची गरज नसते. सुरुवातीच्या 10 दिवसामध्ये जेव्हा व्हायरस रिप्लिकेट होत असतो त्याच्यामध्ये याची गुंडकारी शक्ती सिद्ध झालेली आहे जेणेकरून माणसाचा आजार लवकर रिकवरीसाठी मदत होते. पण आपण सर्रास कोणालाही द्यायला नाही पाहिजे या रेमडेसिवीर. म्हणून प्रिस्क्रिप्शन डॉक्टर जेव्हा देतात तेव्हा कोणत्या स्टेजला तो आजार आहे हे बघूनच देतात. अदरवाईज प्रत्येक पेशंटला प्रत्येक रेमडेसिवीर द्यायला पाहिजे असं नाही. आणि ॲज यू राईटली सेड की त्याच्यामुळे तुटवडा झालाय का, हो त्याच्यामुळे पण थोडासा तुटवडा झाला असेल पण प्रत्येक वेळी डॉक्टरांकडे बोट दाखवून चालणार नाही तर कुठेतरी रेमडेसिवीरचं आपल्याकडे प्रोडक्शन सप्लाय डिमांडचा कुठेतरी प्रॉब्लेम झालाय हे आपण अंतर्मुखून सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की वी आर नॉट ट्राईंग टू ब्लेम गव्हर्नमेंट मशिनरी, वी आर नॉट ट्राईंग टू ब्लेम एनीबडी. आपण समाज म्हणून सर्वजण त्याला कारणीभूत आहोत कारण आपण कुठेतरी कमी पडलोय की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर इज मिसिंग विथ अस हे नक्की म्हणायला पाहिजे. आपण आपल्याला मास्क घालणे, आपलं सॅनिटायझेशन ठेवणे,
सोशल डिस्टन्स ठेवणे ह्या गोष्टी वारंवार सांगितल्या जातात पण आपण ते पाळत नाही. राहिली गोष्ट ह्या चार गोष्टींबद्दल, ऑक्सिजन, स्टेरॉइड, अँटीकॉगुलंट्स अँड रेमडेसिवीर, दे आर इफेक्टिव्ह. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, टॉसिलिझुमॅब हे औषध मिळण्यास आहे काय अवेलेबल म्हणून मला दुसरं कमी 50 फोन येतात. आता ते नाही आपल्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल तर आपण कुठून देणार आहे, आणि त्याच्यावरती ते औषध किती ठिकाणी गुणकारी आहे. तर कधी कधी जेव्हा इन्फ्लेमेशन जास्त असतं, जेव्हा इंटरल्युकिन 6 म्हणजे जेव्हा सायटोकाइन स्टॉर्म असतो, अशा केसेसमध्ये त्याचा उपयोग असतो. आणि ते त्या डॉक्टरांच्या म्हणजे ज्युरिस्डिक्शन मध्ये ते डॉक्टर त्याच्यामध्ये पेशंटची कंडिशन बघून ते ठरवतात द्यायचं की नाही. पण प्रत्येक पेशंटनी त्याच्यासाठी लांब लांब पळावं आणि स्वतः घाबरून नातेवाईकांना घाबरावं असं पण काही नाहीये. राहिली गोष्ट बाकीच्या ड्रग्स ज्या आपण बघतो की हायड्रोक्लोरोक्विनचा विचार, आता आपण त्यावेळी सुरुवातीला जेव्हा कोरोनाचा आजार झाला त्यावेळी आपण लागलं असेल त्याच्यावर किती मोठे डिबेट झाले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं आणि त्यांच्या बाकीच्या मेडिकल काउन्सिलचं याच्यावर किती वाजलं होतं हायड्रोक्लोरोक्विनचा विचार. पण आज ते कोणी वापरतं का? आज जवळजवळ ते ड्रग कोणी वापरत नाही. त्याचप्रमाणे आता व्हिटॅमिन्स आपण प्रत्येक पेशंटला देतो, त्याच्यानंतर आयव्हरमेक्टिन देतो, त्याच्यानंतर आपण काही अँटीबॉडीज देतो, ते दीज आर म्हणजे कॉम्प्लिमेंटरी टू दीज बेसिक ड्रग्स. दे आर नॉट दी ड्रग्स ऑफ चॉईस इन ट्रीटमेंट ऑफ कोरोना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता त्याही पलीकडे जाऊन आज आपण तुम्ही म्हणल्याप्रमाणे व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये तर किती ड्रग्ज आणि किती औषधं आणि किती उपाय सांगतात, बट दे आर नॉट एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. ज्याने त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने स्वीकारायचं की नाही स्वीकार हे बघावं. पण इफ यू लुक इन एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन, नॉट ऍट ऑल, ओनली 4 थिंग्स: ऑक्सिजन, त्याच्यानंतर स्टेरॉइड्स, अँटीकॉगुलंट्स आणि व्हेरेव्हर रिक्वायर्ड रेमडेसिवीर. एक शब्द आहे हॉपी हायपॉक्स, ते नेमकं आहे काय? हॅपी हायपॉक्सिया म्हणजे फार चांगला प्रश्न आहे सरकारचा आहे की जनरली जेव्हा आपल्याला एखाद्या रुग्णाला जेव्हा निमोनिया होत असतो त्यावेळी निमोनिया झालेल्या पेशंटला फुफ्फुसाला इन्फेक्शन असतं, आणि जे फुफ्फुसाला इन्फेक्शन झालं म्हणजे ते फुफ्फुसाच्या ज्या ॲल्युलस म्हणजे त्याच्या ज्या फुफ्फुसाच्या पेशी असतात ते एअर सॅक्स असतात त्याच्यामध्ये पाणी भरतं किंवा ते स्टिफ होतं. त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा एखाद्याला इन्फेक्शन झालं की ऑक्सिजन आतमध्ये कमी घेतला जातो म्हणून कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात बाहेर पडतं. मग कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात म्हणजे कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात बाहेर पडलं इट इज अ ड्राईव्ह, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरामध्ये साचून राहतं. तो जेव्हा कार्बन डायऑक्साईड लेवलची वाढते आपल्या ब्लडमध्ये तर आपलं शरीर आपण त्याला रिस्पॉन्स करायला लागतं. मग आपलं हार्ट रेट वाढतो, आपलं रेस्पिरेटरी रेट वाढतो. पण कार्बन डायऑक्साईड प्रमाण वाढल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. पण त्यावेळी काय रुग्णाला कळतं की आपल्याला धाप लागली, आपल्याला ऑक्सिजनची मात्रा कमी होत चालली, तो डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्याला इन्व्हेस्टिगेट करतात आणि ट्रीटमेंट होते. सो दिस इज अ प्रोसेस, याला वेळ लागतो. नथिंग इज सडन इन लाईफ, सो नथिंग इज सडन इव्हन इन निमोनिया. पण कोरोनामध्ये काय झालंय, या कोविड इन्फेक्शनमध्ये ऑक्सिजनची जेव्हा मात्रा कमी होते त्यामुळे हे एअर सॅक्स हे पूर्णपणे कोलॅप्स होतात आणि सगळा कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. म्हणजे ते कार्बन डायऑक्साईड लेवल वाढतच नाही. कार्बन डायऑक्साईड लेवल पण ती नॉर्मल राहते, जेणेकरून काय होतं की मेंदूचा रक्तपुरवठा नॉर्मल राहतो आणि मेंदूचा रक्तपुरवठा नॉर्मल असल्याकारण ते मेंदूला चांगले न्यूट्रियंट्स मिळत राहतात आणि रुग्णाला धाप लागत नाही. रुग्णाला कळतच नाही की आपला ऑक्सिजन शरीरातला कमी झालाय, ज्यामुळे काय होतं की रुग्ण एका थ्रेशोल्ड पर्यंत खुश असतो. इनफॅक्ट असं म्हणतात की त्या हायपॉक्सियामध्ये असून सुद्धा रुग्ण हसत असतो. सो दॅट इज कॉल्ड एज हॅपी हायपॉक्सिया, बट इट्स व्हेरी डेंजरस साईन. कारण रुग्णाला हे माहीत नसतं की शरीरामध्ये ऑक्सिजन कमी होते. म्हणून आपण या आजारामध्ये पेशंटचं टेम्परेचर बघतो आणि सॅच्युरेशन बघत असतो. सॅच्युरेशन कमी झालेलं, मी तर असे रुग्ण बघितले ज्यांना सॅच्युरेशन 80 आहेत, म्हणजे 80 पर्यंत सॅच्युरेशन ड्रॉप झालं, 100 पासून 80 पर्यंत, पण तो हसत असतो, त्याला कळत नाही सॅच्युरेशन ड्रॉप झालंय. म्हणून हा आजार अंगावर काढू नये, आपला तपासणी करून ऍटलीस्ट त्याची ओरल ट्रीटमेंट तर चालू केली पाहिजे. आपण त्या संदर्भात हायपॉक्सिया संदर्भात आपण मीडियामध्ये इतक्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. याचं कारण असं आहे की जेव्हा सडन हायपॉक्सिया म्हणजे जेव्हा हायपॉक्सिया होतो त्याच्यानंतर एका लेवल पण हॅपी हायपॉक्सिया असतो, पण नंतर अचानक कोलॅप्स होतो आणि कोलॅप्स झाला की मग त्याला असं लक्षात येतं की आपला निमोनिया फार जास्त प्रमाणात डेव्हलप झालाय. मग ट्रीटमेंट करणं तितकं सोपं नसतं, की कोणाला नाउमेद करत नाही याच्यामधनं. मग ते समजलं पाहिजे की आपलं सॅच्युरेशन वेळच्या वेळी तपासलं पाहिजे, जे खास करून ज्यांना कोरोनाचे लक्षणं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ त्याला ताप येतोय, खोकला येतोय, घशात त्रास होतोय, त्याची चव लागत नाहीये, पोट दुखतंय, जुलाब होतात, आजकाल तर डोळे लाल झाले, या गोष्टींचं जर काही असेल, लक्षणं असतील, तर कोरोनाच्या दृष्टिकोन सुद्धा आपण विचार केला पाहिजे. सर, हे सगळे आपण म्हणत असताना आपल्याला धाप लागते किंवा श्वसनाचे एकूण विकार लगेच लक्षात येत नाही, ऑक्सिजन कमी झाल्याचा तातडीने लक्षात येत नाही, काळजी नेमकी काय घेतली पाहिजे आता या सगळ्या स्थितीमध्ये? तर काय की बहुतेक लोक तर आजही आपल्या इव्हन विथ म्युटंट स्ट्रेन बहुतेक लोक तर असिम्प्टॉमॅटिक असतात, त्यांना काही त्रास होतच नाही. म्हणजे इव्हन हायपी हायपॉक्सियाचा प्रश्न पण येत नाही, त्यांना थोडासा आजार, त्यांना काहीतरी आजार होतो आणि बहुतांश लोकांना पहिल्या लाटेमध्ये आजार होऊन गेला, हे त्यांच्या अँटीबॉडी टायटर केलं तर सिद्ध झालंय. बहुतेक लोकांना सिमटम्स पण येत नाही.
पण ज्यांना सिमटम्स येतात ना अशा लोकांनी त्यांचं सॅच्युरेशन बघितलं पाहिजे. मी असं म्हणतो की सामान्य लोकांनी त्याचं प्रत्येकाने त्याचं ऑक्सिजन लागून पाहायला पाहिजे. पण ऍटलिस्ट ज्यांना हे लक्षात आलं की त्यांना ताप आहे, खोकला आहे, त्याच्यानंतर घशातचा त्रास होतोय, चव लागली आहे, अशा लोकांनी निश्चितपणे आपल्याला सॅच्युरेशन बघितलं पाहिजे. इतकं नक्की आज आपण बघतोय की आपण कोणतेही समजा आपण कोर्टात गेलो तिथं बाहेर एक माणूस ते सॅच्युरेशनचा प्रोब घेऊन आणि टेम्परेचरचा प्रोब घेऊन उभा असतो. हे का बघतो? कारण हे एअरपोर्टवर गेलो तिथं पण ते चेक करतात. हे का बघतात? हे बघणं गरजेचं आहे की याला कोणाला तो आजार तर नाही ना. मग पण असं नाही की सगळ्यात नॉर्मल माणसांनी जाऊन प्रत्येकाने चेक करत बसावं. पण हा हे जर काही लक्षणं असतील तर अशा लोक अशा वेळेस मात्र हे आपण चेक करून घेतलं पाहिजे. आता कसं आहे की थर्मोमीटर आणि पल्स ऑक्स हे आता गावोगावी पोहोच केलंय. म्हणजे आपल्या अगदी झडपीच्या माध्यमातून म्हणा किंवा पंचसमितीच्या माध्यमातून म्हणा आता हे असं माझ्याकडे अवेलेबल आहे असं कोणी म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण निश्चितपणे पाळल्या पाहिजे. पण त्याचवेळी आपण एकदम भयावह वातावरण पण करून नाही घेतलं पाहिजे. कारण काय की याच्यामध्ये मला असं वाटतं कोरोना ट्रीटमेंटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ती पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. बहुतांश लोक मनाने खचतात आणि ते खचल्या कारणाने पुढं ट्रीटमेंटला ते इफेक्टिव्हली सामोरं जात नाही असं माझ्या लक्षात आलं. अनेक आमच्या मित्रांनी समुपदेशन सुरू केलंय काही फॅमिलींसाठी, हे कितपत गरजेचं आहे? काउन्सिलिंग तर फार महत्वाचं. मी तुम्हाला म्हणलं की आता आपण हे ट्रीटमेंट बद्दल आपण फक्त ड्रग्ज बद्दल बोललो पण त्याही पलीकडे जाऊन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इम्युनिटी आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे याला तर काही औषध रूपी मी प्रिस्क्रिप्शन देऊन कोणाचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊ शकत नाही. किंवा इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी मी सांगितलं की घरात बसून आपण ह्या काळामध्ये एक्झर्शन कमी ठेवा. एक्झरसाईज करणाऱ्या लोकांना एक्झरसाईज कमी केल्याने काही हरकत नाहीये पण ऍटलिस्ट एक्झर्शन कमी असलं पाहिजे. चांगला आहार असणं गरजेचं आहे. थोडाफार व्यायाम पण केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. अँड दॅट पॉझिटिव्ह ऍटिट्यूड इज गिव्हन बाय फ्रेंड्स अँड फॅमिली. याच्या पलीकडे कोणी तुम्हाला द्या आणि ऑफकोर्स हॉस्पिटल गेल्यानंतर ते काउन्सिलर असतात, डॉक्टर असतात, ते तुम्हाला देतातच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट फॅमिली महत्वाची आहे. जर एखाद्याचे वृद्ध आई वडील आजारी असतील तर मुलाने दोन शब्द त्यांना द्यायला वेळ दिला पाहिजे. दोन शब्द बोलून त्यांना वेळ दिला पाहिजे. तसंच एखादा मुलगा आजारी असेल तर आई वडिलांनी दिला पाहिजे. अहो सर आता अशी परिस्थिती आली आहे की लहान लहान मुलांना कोरोना झालाय. 15-20 वर्षाच्या मुलांना आता व्हेंटिलेटर लावायची वेळ पडली आहे. वेळ लागते म्हणून आता त्या आविर्भावात राहण्याची गरज नाही. खास करून तरुण वर्गाने की तरुण वर्गाला काही होत नाही. दॅट इज नाऊ नॉट ट्रू इन द प्रेझेंट सिनेरिओ. दुसऱ्या लाटेमध्ये ह्या वर्गामध्ये सुद्धा आपण केसेस बघतोय. आजकाल मला रोज फोन येतात की 14 वर्षाचे आहे, 15 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे, याला ऍडमिट करून घ्या. तरुण आहे त्याला ऍडमिट करून घ्या. पण आता तुम्ही बघताय परिस्थिती काय आहे. त्याच्याबद्दल जास्त भाष्य करणं योग्य होणार नाही. पण आता प्रत्येकाने काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे असं आहे. आणि ॲज यू सेड की मनाने खचून चालणार नाही. अहो फार कमी फर्टिलिटेड आहे. म्हणजे पूर्वी मृत्यूचं प्रमाण 1.6% होतं ह्या दुसऱ्या लाटेमध्ये. तो पण आपलं शास्त्रीय बगलब झालं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली आहे. आज आपल्याकडे फर्टिलिटेड हॅज ड्रॉप्ड फ्रॉम 1.6 to 1.16. म्हणजे निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. आज इतकं मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे हे पण तितकीच आशादायी गोष्ट आहे. ऍक्टिव्ह केसेस वाढले आहेत पण डिस्चार्जचं प्रमाण पण तेवढंच वाढलं आहे. पण म्हणून आपण आता काय झालंय की बेसिकली आपण ते निगेटिव्ह वातावरणामध्ये वातावरण निर्मिती होते त्याला कोण जबाबदार आहे असं मी म्हणत नाहीये. पण ते लोकांना निगेटिव्ह बातमी आता मीडिया समोर असं बोलायला नाही पाहिजे पण निगेटिव्ह बातमींचं प्रमाण जास्त वाढल्या कारणाने कुठेतरी पॉझिटिव्ह बातम्या पण द्यायला पाहिजे. बरे होणाऱ्या लोकांना पण आपण फोकस केलं पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये सुद्धा ती एक नवी आशा उत्पन्न होईल आणि जेणेकरून माणूस पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने त्या आजाराला सामोरं जाईल. शहरी भागांमध्ये काही इतका प्रॉब्लेम येत नाही पण ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये अजूनही त्या आजाराकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातो. सुरुवातीला एव्हरीबडी वॉज लुकिंग टुवर्ड्स कोरोना ऍज अ स्टिग्मा. तो एक असा अस्पृश्य म्हणून मानला जायचा. त्याच्या घरामध्ये पोलीस गाडी गेली, महानगरपालिकेची गाडी गेली की लोक त्याला लांब ठेवायचे. आता ती परिस्थिती शहरी भागामध्ये राहिली नाही पण आज आपला ग्रामीण भाग आज त्याही मानसिकतेत बाहेर येत नाहीये. तर कुठेतरी आपल्या माध्यमातून सुद्धा ग्रामीण भागामध्ये याच्याबद्दल आपण माहिती देणं गरजेचं आहे. आणि खास मला चांगली गोष्ट ही वाटते की आज आपले मोठे मोठे लीडर्स स्वतःहून डिक्लेअर करतात की मला कोरोना झालाय, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची टेस्ट करून घ्यावी. ह्या सगळ्या वातावरणाने पण आजकाल थोडी मानसिकता बदलायला मदत होते. म्हणजे कोरोनाकडे आपण त्या दृष्टीकोनातून बघत नाहीये. ते एक महत्वाचं आहे. सर आपण बरीच मोठी चर्चा केली, अनेक गोष्टींचा तुम्ही उलगडा केला. आता लसीकरण, एकूण कोविडचं टेस्टिंग, त्याच्यावरचे उपचार, शासनाने करावायची कामं, समाजाने बदलायची वागणूक, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि ते आपण त्याच्यावर जर मात करत गेलो तर तुम्ही करोनावर आपण मात करण्यात किती यशस्वी होऊ आणि कधीपर्यंत होऊ, तुमचा आशावाद काय म्हणतो? तर असं आहे की कोरोनावरती जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला फक्त महाराष्ट्राचा किंवा आपल्या नगर जिल्ह्याचा विचार करून चालणार नाही. आपल्याला भारताचा विचार करावा लागेल आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्याला पूर्ण जगाचा विचार करावा लागेल.
आज आपण बघतोय की लसीकरणाचा जो वेग आहे तो भारतामध्ये सुद्धा फार चांगला आहे असं मी म्हणेन. कारण काही आफ्रिकन कंट्रीमध्ये लोकांना साधी लस बघायला पण मिळालेली नाही. आणि जोपर्यंत तुम्ही पूर्ण ग्लोबल वॅक्सिनेशन करत नाही, जगाचा 70% लोक वॅक्सिनेट होत नाही, तोपर्यंत हे कोरोना आपल्यामध्ये राहणार आहे. जवळजवळ 11 बिलियन वॅक्सिनेशन लागणार आहे. 11 बिलियन इज अ ह्यूज अमाऊंट. आज फक्त भारतामध्ये किंवा अमेरिकेत वॅक्सिनेशन करून चालणार नाही. जोपर्यंत आफ्रिकेतला शेवटचा घटकापर्यंत लस पोहोचत नाही तोपर्यंत जगातून कोरोना जाणार नाही. म्हणून आज आपण कितीही विचार केला तरी माझ्या मते कमी कमी 3 ते 5 वर्ष कोरोनाशी आपल्याला झुंज द्यावीच लागणार आहे. आणि वी हॅव टू लिव्ह विथ कोरोना. फॉर दॅट वी नीड कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर. आता हे सगळं म्हणत असताना मी तुम्हाला उदाहरण देतो सर, की मागच्या महिन्यामध्ये जेव्हा घाना या देशामध्ये विमान गेलं त्या विमानामध्ये लसी होत्या. ती लस ती जी ऍक्च्युअली सायंटिफिक प्रॉपर्टी जी आहे ती इंग्लंडची होती. लस भारतात तयार केली गेली होती आणि त्याच्यात इंजेक्शन दुबईत तयार केले होते आणि ते वॅक्सिन त्या घाण्याच्या लोकांना मिळणार होते. सो वर्ल्ड इज युनायटेड इन दिस टू फाईट दिस बिग पॅन्डेमिक. आणि त्या दृष्टिकोनातून आपला पण कुठेतरी खरीचा वाटा असावा. यासाठी सामान्य माणसांनी काही करायची गरज नाही. यू डोंट हॅव टू डू रॉकेट सायन्स. फक्त एकच गोष्ट करा, कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर, मास्क वापरणे, हँड सॅनिटायझेशन अँड सोशल डिस्टन्सिंग टिल कोरोना इज विथ अस. म्हणून ह्या दृष्टिकोनातून शासनाने आणि तुम्ही मीडियाच्या मार्फत सुद्धा याचं जास्तीत जास्त समाजापर्यंत त्याच्या चुकून मार्गदर्शन करावं अशी आमची पण इच्छा आहे. सर धन्यवाद. तुम्ही खूप चांगली माहिती कोरोना आणि कोरोनाच्या या सगळ्या स्थितीबाबत सारोमतच्या वाचकांशी शेअर केली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.